अनेक आरोप ज्या पक्षाने केले त्या पक्षाने अजितदादांना बरोबर घेऊन सरकार स्थापन केलं, त्यामुळं अजितदादांच्यावरचे सगळे आरोप आता खारीज झालेत असं आम्ही समजतो. म्हणजे आता त्यांना त्यांच्यावर बोलायचा अधिकार नाही. अधिकारच नाही, तो विषयच संपलेला आहे. अजितदादांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्यांनी दिली, बरोबर त्यांना घेतलं, याचा अर्थ अजितदादांनी ज्यावर भारतीय जनता पक्षाने जे आरोप केले त्या आरोपात काही तथ्य नव्हतं हे भारतीय जनता पक्षाने कृतीने दाखवलं आणि एक लायसन्स दिलं की बाबा क्लीन चिट जी आहे ती क्लीन चिट त्यांनी दिली असं महाराष्ट्र आता मानतो. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी अशी शपथ घेताना काय काय चुका केल्या त्याची यादी फार मोठी आहे.